आज जी काही परिस्थिती नागपूरमध्ये आहे त्याच्यात माननीय नितीनजींच्या नेतृत्वात अनेक इनिशिएटिव्ह सुरू झालेले आहेत आणि विशेषतः ऑक्सिजनची जी कमतरता आहे त्यासंदर्भात नितीनजींनी स्वतः पुढाकार घेतला आणि मला असं वाटतं की आता इथे जे काही स्टील निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ऑक्सिजन असतं ते ऑक्सिजन मिळवून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या पुढाकारामुळे येत्या एक तीन चार दिवसामध्ये मला असं वाटतं की ऑक्सिजन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि आज जी काही ऑक्सिजनची अडचण ही एकूणच बेड्स वाढवण्याकरता आपल्याला संपूर्ण नागपूर शहरात भासते आहे किंवा विदर्भात भासते आहे ती अडचण ही मोठ्या प्रमाणात दूर होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आजच सकाळी माझी माननीय दयाशंकरजी महापौर यांच्याशी देखील चर्चा झाली प्रवीणजी धटके यांच्याशी चर्चा झाली आणि महानगरपालिका देखील जवळजवळ पाचशे बेड्स वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न आता करते आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की ऑक्सिजन थोडं उपलब्ध झाल्यानंतर एक हे इकडे दोनशे बेड महानगरपालिका पाच सातशे बेड वाढवेल असं करत एक हजार दीड हजार बेड जर आपण यानिमित्ताने नागपूर शहरामध्ये वाढवू शकलो तर आत्ता जो काही पॅनिक आहे तो पॅनिक आपल्याला हा निश्चितपणे दूर करता येईल त्यासोबत रेमडेजिवीरचा देखील एक फार मोठा तुटवडा त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि मी त्याही संदर्भात माननीय नितीनजींचे आभार मानेन की नितीनजींनी तात्काळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना ही सूचना केली की पॅन्डेमिक ॲक्टमुळे जे काही पेटेंटचे रूल्स आहेत ते सस्पेंड करून जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत जे कोणाच्या तरी दुसऱ्याच्या लायसन्समध्ये काम करत आहेत त्यांना टेम्पररी लायसन्स देऊन आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करता येतं आणि त्यानुसार जे काही नितीनजींनी ही सूचना दिली त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली आणि मी खरोखर माननीय मोदीजींचे आणि मंत्री मोदयांचे देखील आभार मानेन की त्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करून कालच्या काल, काल सात नवीन फॅक्टरीजला त्या ठिकाणी रेमडेसिवीर तयार करण्याकरता मान्यता दिली आणि मला असं वाटतं आजही काही अजून नवीन साईट्सला ही मान्यता मिळणार आहे आणि ती मिळाल्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात किंवा आठवड्याभराच्या काळात आज जो काही रेमडेसिवीरची कमतरता किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्याचाही एक पॅनिक आपल्याला पाहायला मिळतो आहे तो महाराष्ट्रातही दूर होईल आणि पूर्ण देशामध्ये तो दूर होईल अशा प्रकार अवस्था ही काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए